वृक्षवल्ली आमासोयरी असं म्हणत कोल्हार या ठिकाणी एकाच जागेवरती एकाच गावामध्ये 500 वटवृक्षांची लागवड करण्यात आली आहे। जय हिंद ग्रुपच्या वतीने ही लागवड करण्यात आली आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला संदेश दिला जातोय। कोल्हार गावातील कोलुबाई मातागड या गर्भगिरी डोंगरावरती गर्भगिरी वडराई महादेव मंदिर परिसरात 500 झाडं लावण्याचा मोठा उपक्रम जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन आणि जय हिंद वृक्ष बँक अहमदनगर यांच्या वतीनं 2 दिवसात करण्यात आला आहे। सुरुवातीला आदर्श गाव हिवरे बाजारचे पद्मश्री सरपंच पोपट पवार आणि प्रवीण डमाळे RFO यांच्यात करण्यात आली। जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, कोल्हारचे सरपंच शिवाजी पालवे, निवृत्त पोलीस अधिकारी शंकर डमाळे, बाबाजी पालवे, अशोक गर्जे, अनिल ससे, महादेव पालवे, मदन पालवे, ॲडव्होकेट पोपट पालवे, ॲडव्होकेट संदीप जावळे, डॉक्टर संजय पालवे, सोपानराव पालवे, जाबुवंत पालवे, पांडुरंग जाधव, किशोर पालवे, अजिनाथ पालवे, गणेश पालवे, अनिल नेसे, बाबा ससे, राजेंद्र कर्डिले, नवनाथ पालवे, भाऊसाहेब डमाळे, जयहिंदचे शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, शिवाजी गर्जे, भरत खाकाळ, संतोष मगर, संभाजी वांडेकर, अशोक चौधरी, महादेव आव्हाड, शरद दरंदले, राजूगट, आत्माराम दहातुंडे, ज्ञानदेव शिंदे, प्रकाश पवार, शरद पवार, धनराज ठाणगे, संदीप गुंजाळ, अशोक ठाणगे इत्यादी सर्वजण उपस्थित होते। जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं 500 वटवृक्षांची लागवड करण्यात आली आहे। एक गाव एकाच ठिकाणी महादेव मंदिर परिसरामध्ये 500 वडांच्या झाडांची महादेवाची पिंड बनवणे म्हणजे सोनेरी कार्य महाराष्ट्र आणि हे सोनेरी कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत असेल। आज माता कोलोबाईच्या या पावनभूमीमध्ये महादेवाच्या डोंगर रांगामध्ये सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगरने आयोजित केलेल्या या वटवृक्षाच्या माध्यमातून भगवान शंकराच्या पिंडीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे। सैनिक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे आणि त्यांची संपूर्ण टीम सर्व आजी माजी सैनिकांनी एकत्र येऊन गेली 5-6 वर्षे नगर जिल्ह्यामध्ये खूप चांगले असे वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत। मग शैक्षणिक असल, आध्यात्मिक असल किंवा कॉम्प्युटर असल किंवा या लॉकडाऊनच्या काळखंडातली मदत असल, त्यापैकी वृक्षारोपणाचा संकल्प त्यांनी गेल्या वर्षी सोडला होता की पुढच्या वर्षी एका गावामध्ये गाव दत्तक घेऊन आम्ही टेकडीवर वृक्षारोपण करू, आणि आज त्यांनी ते प्रत्यक्षात आणून जवळ 8 ते 10 फूट उंचीची वटवृक्षाची झाडं आज या ठिकाणी शंकराच्या पिंडीच्या आकारामध्ये लागवडीचा कार्यक्रम केलेला आहे। त्यानिमित्ताने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। राष्ट्रप्रेम आणि शिस्त गावांना आणि देशाला तारू शकते म्हणून आजी माजी सैनिकांनी आपल्या गावातसुद्धा या उपक्रमाचं अनुकरण केल्यास गावं स्वयंपूर्ण आणि शिस्तप्रिय व्हायला जास्त वेळ लागणार नाही। आणि आता कोरोना आणि लॉकडाऊन यामध्ये राष्ट्रप्रेम, ग्रामप्रेम आणि सामाजिक शिस्त एवढं जर पालन केलं तर आपली गावं पुन्हा एका जोशाने उभी राहतील अशी मला आशा आहे। पुन्हा एकदा सर्व उपक्रमास शुभेच्छा देतो। जय हिंद। या कुलेश्वरी देवीच्या पावनभूमीमध्ये आजचा हा महादेव मंदिराच्या परिसरामध्ये जो वृक्षारोपणाचा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे। त्यांचं स्वतःचं गाव म्हणून नाही तर अनेक गावामध्ये जयंत सैनिक फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण असतील, शेवटच्या घटकाला ज्या ज्या न्याय भूमिका द्यायच्या असतील, विकासापासून जो कोसो दूर समाज बाजूला आहे या समाजाला न्याय देण्याची भूमिका या फाउंडेशनच्या माध्यमातून होतं। खरं तर स्वातंत्र्य सैनिकाच्या नादी कोणी लोक लागत नाही नको, परंतु ह्या स्वातंत्र्य सैनिकांनी शिवाजीरावांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या ही फाउंडेशनची निर्मिती केली, हीच शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे केंद्रबिंदू मानून केली। आजचा वृक्षारोपण सोहळा अतिशय दिमाखात का ज्यानं या राज्याला हरित क्रांती वसंतराव नाईक साहेबाच्या नंतर आली आणि आदरणीय पोपटराव पवार साहेबांनी त्याची निर्मिती या राज्यामध्ये हिवरे बाजारच्या माध्यमातून असेल, राज्यामध्ये असेल, वेगवेगळे कार्यक्रम आदरणीय पोपटरावांनी त्यांना नंतर राज्य सरकारने त्या समितीचं अध्यक्षपद दिलं, त्यांच्या हस्ते या ठिकाणचा हा आजचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम 500 वडांच्या झाडाच्या माध्यमातून या ठिकाणी पिंड बनवण्यात आली आहे। जैन सैनिक सेवा फाउंडेशननं गेल्या 3 महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये वृक्ष बँक काढून जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले होते की आपण आपल्या वाढदिवसानिमित्त जैन वृक्ष बँकेला वृक्ष भेट द्या, आणि आज या वृक्ष भेट घेऊन
या ठिकाणी वडाची 500 झाडे। वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष असून वडाचं आयुष्य हजारो वर्ष आहे आणि या ठिकाणी पावन असं महादेवाचं मंदिर असल्यामुळे या जवळपास 10 ते 15 एकरामध्ये 500 झाडाच्या माध्यमातून या ठिकाणी पिंड तयार करण्यात आलेली आहे आणि मला अभिमान वाटतो की येणाऱ्या काळामध्ये जर आपण ड्रोनच्या सहाय्याने किंवा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी मध्यभागी महादेवाचं मंदिर दिसेल आणि बाजूने पिंडीच्या आकारामध्ये 500 वडाची झाडे दिसतील। प्रतिनिधी निलेश अगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।